विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमिती सराव संच 8.2 यामधील प्रश्न क्रमांक 1, खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे, त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढा. यामधला आपण पहिला गणित पाहत आहोत. जर कॉस थीटा बरोबर 35/37 तर साईन थीटा बरोबर किती, टॅन थीटा बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो, साईन कॉस आणि टॅन गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे ए बी सी. यामध्ये कोणसी हा थीटा आहे. तुम्हाला माहिती आहे कॉस थीटाचं सूत्र काय आहे, थीटाच्या लगतची बाजू भागिले कर्ण. मग यावरून थीटाच्या लगतची बाजू आहे बी सी भागिले कर्ण ए सी, याची किंमत आहे 35/37. यावरून बी सी 35 आणि ए सी 37 आहे. आपल्याला साईन आणि टॅन गुणोत्तरासाठी ए बी माहिती पाहिजे. समजा ए बी बरोबर एक्स असं आपण मानू. पायथागोरसच्या प्रमाणानुसार ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. ए सीचा वर्ग म्हणजे 37चा वर्ग, ए बी म्हणजे एक्स त्याचा वर्ग, बी सी म्हणजे 35 त्याचा वर्ग. म्हणून एक्स वर्ग काढायचा असेल तर 37चा वर्ग वजा 35चा वर्ग. 37चा वर्ग आहे 1369, 35चा वर्ग आहे 1225. यांची वजाबाकी जर केली तर उत्तर मिळालं 144. एक्स वर्ग बरोबर 144, म्हणून एक्सचं वर्गमूळ आलं आहे 12, ए बी 12. यावरून आता आपण साईन थीटा आणि टॅन थीटा गुणोत्तर लिहिणार आहोत. साईन थीटा बरोबर ए बी छेद ए सी म्हणजेच 12/37 आणि टॅन थीटा बरोबर ए बी छेद बी सी म्हणजेच 12/35. अशाच पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 मधील राहिलेले उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा.